मग ती विहिली पाशी आली. पोपट विहिलीवर बसून म्हणाला, बघा तुमची मुलगी चिखलानं भरून आली. ती घली गेल्या जे घडलं जे सांगितलं या बोधकथेतून आपल्याला हे कळतं, नक्कल घालाल पण अक्कल पाहिजे. तात्पर्य तिची सावतला आई होती, तिला एक सावतला बहीण होती, तिचे नाव होते बेला. एका गावात एक प्रगती नावाची एक मुलगी होती, तिला आई वडील नव्हते. तिची सावतला आई होती, तिला एक सावतला बहीण होती, तिचे नाव होते बेला. ती खूप आळशी होती, ती दिवसभर काम करायची. तिची सावतला आई बनवायची भांडे घास कपडे धुई. एक दिवस ती चलका घेऊन इलीपाशी बसली, तिच्या हाताला चलका घुसला, तिथून लगत यायला लागलं. ती पाणी काढत होती, तिच्या हातून चरखा विहिरीत पडला. ती लढत गेली गेली, आईला म्हणाली, आई आई चरखा विहिरीत पडला. आई म्हणाली, तू चरख्या बनवून का नाही कुठली विहिरीत. मग ती लढत तिथं बसली. तिथं खूप प्रयत्न केला, त्या चरखा बाहेर नाही आला. ती म्हणाली, आता मी जगत नाही. तिनं विहिरीत उडी खाल्ली, तिला होश आला. तिनं पाहिले की ती एका सुंदर लहानात होती. ती पुढे गेली, तिला एक ओव्हन भेटला, त्याच्यात ब्लेड होते. ते म्हणाले, आम्हाला वाचवा, आम्ही जळून जाईल. तिनं ते ब्लेड बाहेर काढले, पुढे गेली. तिथे एक सफरचंदाचं झाड होतं, ते सफरचंदात झाड बनी. माझे फळ तोड आणि खा, माझे फळ सडून जाईल. तिनं ते फळ तोडले आणि पुढे गेली. तिला एक घर दिसला, त्याच्यात एक म्हातारी आजी राहत होती. तिचे दात बुद्धासारखे होते. ती घाबरून पडण्यालाच होती, तेवढ्यात ती आजी म्हणाली, थांब, मी तुला काही कळत नाही. मग ती पुढे गेली. आजी म्हणाली, मी तुला काम देते. मग ते काम कर, मी तुला मजेशीर ठेवीन. मग ती त्या घरात गेली, त्या आजीसोबत लहू लागली. तिने घराचे काम केले आणि एक दिवस ती म्हाताऱ्या आजी म्हणाले, मला आता माझ्या घराची आठवण येऊ लागली. मग ती आजी तिला एका सोन्याच्या दरवाजापाशी आणलं. ते सोन्याचा दरवाजा आपोआप उघडला. ती आजी म्हणाली, पुढे जा. मग ती पुढे गेली, तिच्या अंगावर सोन्याचा पाऊस पडला, तिचे कपडे सोन्याचे झाले. ती विहिलीपाशी आली. एक पोपट तिच्या अंगावर बसून म्हणाला, बघा तुमची मुलगी सोन्याने भरून आली. मग ती घालत गेली, तिच्या सावतला आईला म्हणाली जे घडलं जे. मग तिच्या बहिणीनं विचार, तिची सावतला आई तिच्या मुलीला म्हणाली, तू पण जा ना सोन्याचा ड्रेस घेऊन ये, आपण खूप आमील होऊ. मग बेला विहिलीत कुदली. ती एका सुंदर लहानात होती. ती पुढे गेली, तिला ओन भेटला, ते ब्लेड म्हणत होते, मला बाहेर काढ, मी जळून जाईल. मग ती म्हणाली, मी तुझ्यासाठी माझे हात काळे करू, जा तिकडं. मग ती बेला पुढे गेली, त्याला सफरचंदा ते झाड मिळाले. ते झाड म्हणाले, माझे फळ कोणीतरी खा, पाडून खा. ती बेला म्हणाली, मी का पाडू. ती पुढे गेली, तिला ती म्हाताऱ्या आजी दिसली. ती तिच्यापाशी काम मागायला गेली. मग ती म्हणाली, माझे काम कर. मग ती दोन तीन दिवस काम केले, पण चार पाच दिवसानंतर ती फक्त झोपत होती. मग म्हाताऱ्या आजी म्हणती, तुला तुझं बक्षीस पाहिजे का. ती म्हणाली, हो. ती आजी तिला सोन्याच्या दरवाजापाशी नेलं. ती बेलाला म्हणाली की पुढे जा. ती बेला पुढे गेली, तिच्या अंगावर चिखलाचा पाऊस झाला. मग ती विहिलीपाशी आली. पोपट विहिलीवर बसून म्हणाला, बघा तुमची मुलगी चिखलानं भरून आली. ती घली गेल्या जे घडलं जे सांगितलं या बोधकथेतून आपल्याला हे कळतं, नक्कल घालाल पण अक्कल पाहिजे. तात्पर्य कोणत्याही गोष्टीत प्रामाणिकपणा असला पाहिजे.